नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून हातात भाजपाचं कमळ धरलंय. त्यामुळे साताऱ्यात आता पोटनिवडणूक अटळ झाली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांच्या रूपाने भाजपाचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. तरी पण सातारा उदयनराजेसाठी जड जाणार आहे, कारण यावेळी उदयनराजे समोरची आव्हानं काही कमी नाही. बघूया, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. त्यातलं पहिलं आव्हान आहे ते नरेंद्र पाटील यांचं. मूळचे राष्ट्रवादी पार्टीचे असलेले नरेंद्र पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना शिवसेनेच्या तिकिटावर लढताना जोरदार टक्कर दिली होती. युतीतील जागावाटपात देखील साताऱ्याची जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे उदयनराजेंना पोटनिवडणुकीसाठी पुन्हा साताऱ्यात उभं राहायचं असेल तरी साताऱ्याची जागा पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्या तरी जागेची अदलाबदल करावी लागेल. दरम्यान नरेंद्र पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे युतीत ह्या घडामोडी सुरू असताना साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससाठी सोडली जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा माजी खासदार श्रीनिवास पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून साताऱ्यात होणारी पोटनिवडणूक उदयनराजेंची कसोटी पाहणारी ठरणार आहे.